नमस्कार, केव्ही न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। मी नेहा भगत घेऊन येते आजच्या ताज्या घडामोडी। रायगडातील विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केव्ही न्यूज रायगड। दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बॅरिस्टिक पासून ते लोखंडी खांब, सिमेंट काँक्रीटच्या भिंती आणि लोखंडी खिळ्यांच्या पट्ट्यांचा वापर करून दिल्ली सीमा बंद केल्या होत्या। त्यामुळे देशभरातून केंद्र सरकारकडून होत असलेल्या घाणेरड्या राजकारणाचा निषेध करण्यात येत असून आंदोलक शेतकरी आक्रमक झाले असल्याचं दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर उद्या म्हणजे 6 फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी देशव्यापी चक्काजाम इशारा दिलाय, त्यामुळे पोलीसही सतर्क झाले आहेत। बदनामी करण्याची धमकी देत 2 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघा यूट्यूब चॅनलच्या पत्रकारांना माणगावमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेष शाखेने जेरबंद केलंय। शाळेवर शिक्षक म्हणून काम करणारे माणगावचे राजन बाळाराम पाटील आणि कोलाडचे भिवा बाळाराम पवार हे दोघेही एका यूट्यूब चॅनलला बातम्या देतात। याचाच फायदा घेत त्या दोघांनी एकाला बदनामी करण्याची धमकी देत 2 लाख रुपये मागितले। रायगड जिल्ह्यात सध्या बोकड गायब झाल्याच्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। न्यायालयाने संबंधितांचे सर्व बोकड परत करण्याचे आदेश दिले आहे, त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व बोकड परत करण्याचे आश्वासन दिले असून बोकड परत न दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत दिले, त्यामुळे बोकड मालकाला दिलासा मिळाला आहे। सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत ग्रामपंचायतींनी DPR तयार करावे, तसेच जिल्ह्यात प्लॅस्टिक पिशवी बंद मोहीम काटेकोरपणाने राबवण्यात यावी अशा सूचना जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आली आहे। याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी गुरुवारी 4 फेब्रुवारीला अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना सूचना केल्या। स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत राज्य पाणी व स्वच्छता मिशन युनिसेफ व प्रायमूव पुणे यांच्यातर्फे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन विषयक ऑनलाईन क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम गुरुवारी राज्यभरात आयोजित करण्यात आला होता। यामध्ये अपर मुख्य सचिव डॉ संजय चहांदे, उपसचिव अभय महाजन यांनी मार्गदर्शन केलं। मुरुड तालुक्यामधील कुडालेण्यांचा समावेश केंद्रीय बुद्धिस्ट सर्किटमध्ये करण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय। केंद्रीय बुद्धिस्ट सर्किट योजनेअंतर्गत या परिसराचा विकास केल्यास येथील पर्यटनाला बहर येईल असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय। यांनी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांची भेट घेत या प्रस्तावाबद्दल सविस्तर माहिती दिली। प्रल्हाद सिंग पटेल यांनीही या प्रस्तावाबाबत सकारात्मकता दर्शवली आहे, त्यामुळे कुडालेणी पर्यटन बहरणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत। अगरसुरे येथे भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेमुळे झालेला अपघात मोटरसायकल स्वार तरुण गंभीर झाल्याची घटना गुरुवारी घडली। अगरसुरे येथे सायंकाळी हा अपघात घडला, यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला मुंबई येथे रुग्णालयात हळवण्यात आले। अलिबाग बाजूकडून मांडव्याकडे जाणाऱ्या हिरो होंडा मोटरसायकलला टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात घडलाय। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनसह राज्यातील विविध 20 ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या 6 विभागांमध्ये हा महोत्सव होणार आहे। राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात याचं आयोजन करण्यात येईल। श्रीवर्धनसह या महोत्सवामध्ये नाशिक जिल्ह्यात ग्रेप हार्वेस्टिंग महोत्सव, नांदूर मधमेश महोत्सव, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारा भागात काजवे महोत्सव, तसेच धुळे जिल्ह्यात लळिंग किल्ला महोत्सवाचा समावेश आहे। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठीचं नाव अंतिम झाल्याने काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे। बुधवारी पटोले यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर हालचालींना वेग आला होता। सह्याद्री अतिथीगृहावरून नाना पटोले विधानसभा भवनावर दाखल होत त्यांनी आपला राजीनामा दिला। सध्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे आहेत। त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिले होते।